Hello friends, welcome to our YouTube channel Palamitrin. Hello, आज आपण पाहणार आहोत क्लास 4 युनिट 3 मधला पार्ट द स्काय इज फॉलिंग. हा लेसन पेज नंबर 35. मग पाहूया आता ह्या लेसनमध्ये काय आहे. तशी ही गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे मराठीमध्ये, आपण एकदा इंग्लिशमध्ये पाहूया. लिसन, रीड अलाउड आफ्टर मी अँड एनॅक्ट, म्हणजे ऐका, माझ्या मागे पुन्हा वाचा आणि ॲक्टिंगसुद्धा करा. ओके, मग पाहूया काय आहे. Once there was a dear little chicken called Chicken Licken. Once म्हणजे एकदा तिथे एक छोट कोंबडीचं पिल्लू होतं, त्याला म्हणायचे Chicken Licken. She was hopping about under a big tree when a leaf fell right on her head. एकदा ती एका मोठ्या झाडाखाली उड्या मारत होती आणि तेव्हा तिच्या डोक्यावरती झाडाचं एक पान पडलं. ओ नो, द स्काय इज फॉलिंग, सेड Chicken Licken अँड शी स्टार्टेड टू रन. तिच्या डोक्यावर पान पडलं आणि ते कोंबडीचं जे पिल्लू होतं ते घाबरली आणि म्हणायला लागली, अरे माझ्या डोक्यावर आकाश कोसळलं आहे. आणि ती घाबरली आणि पळायला लागली. बाय अँड बाय शी मेट हेनी पेनी, आणि पळता पळता ती हेनी पेनीला भेटली. हेन म्हणजे कोंबडी. व्हाय आर यू रनिंग Chicken Licken, त्या कोंबडीने तिला विचारलं, तू का पळतीयस Chicken Licken. द स्काय इज फॉलिंग अँड अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन माय हेड. मग ती Chicken Licken म्हणाली, आकाश कोसळतं आहे आणि आकाशाचा एक तुकडा माझ्या डोक्यावर पडला. ओके, तिने सांगितलं. ओ सेड हेनी पेनी अँड शी टू बिगिन टू रन विथ Chicken Licken, म्हणजे ती हेनी पेनी जी होती ती म्हणाली हो, तिने सुद्धा Chicken Licken सोबत पळायला सुरुवात केली. बाय अँड बाय दे मेट कॉकी लॉकी, आणि मग पळता पळता त्यांना कॉकी लॉकी मिळाला. कॉक कॉक म्हणजे कोंबडा. मग त्याने सुद्धा विचारलं, व्हाय आर यू रनिंग Chicken Licken अँड हेनी पेनी, तुम्ही का पळताय Chicken Licken आणि हेनी पेनी. द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन Chicken Licken's हेड. मग त्या हेनी पेनी जी होती तिने आन्सर दिलं की आकाश कोसळतंय आणि त्या आकाशाचा एक तुकडा Chicken Licken'च्या डोक्यावर पडला. मग आता कॉकी लॉकीसुद्धा घाबरला. ओ डिअर सेड कॉकी लॉकी अँड ही टू बिगेन टू रन विथ देम, आणि तो कॉकी लॉकीसुद्धा घाबरला आणि तोसुद्धा त्यांच्यासोबत पळत सुटला. बाय अँड बाय दे मेट डकी लकी, जाता जाता पळता पळता ते डकी लकीला मिळाले. डक म्हणजे बदक, ह्या बदकाला मिळाले ते डकी लकीला. मग त्या बदकाने सुद्धा विचारलं, व्हाय आर यू रनिंग Chicken Licken. डक म्हणजे बदक. मग ते या बदकाला भेटले. मग त्याने सुद्धा विचारलं, व्हाय आर यू रनिंग Chicken Licken हेनी पेनी कॉकी लॉकी. मग त्याने या तिघांना विचारलं की Chicken Licken हेनी पेनी आणि कॉकी लॉकी तुम्ही का बरं पळताय. कॉकी लॉकी जो होता तो म्हणाला, द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन Chicken Licken's हेड. मग आता तो डकी लकी सुद्धा घाबरला. डिअर मी सेड डकी लकी अँड शी टू बिगेन टू रन विथ दॅम, आणि ती जी डकी लकी होती ती सुद्धा त्यांच्यासोबत पळायला लागली. बाय अँड बाय दे मेट गुसी पुसी, पळता पळता त्यांना आता मिळाला भेटला गुसी पुसी. गुस म्हणजे हाऊन्स. मग व्हाय आर यू रनिंग Chicken Licken हेनी पेनी कॉकी लॉकी अँड डकी लकी. मग त्याने सुद्धा विचारलं की अरे Chicken Licken हेनी पेनी कॉकी लॉकी डकी लकी तुम्ही का बरं पळताय. द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन Chicken Licken's हेड. मग त्यांनी परत उत्तर दिलं सगळ्यांनी की आकाश कोसळतंय आणि आकाशाचा एक तुकडा ह्या Chicken Licken'च्या डोक्यावर पडला. वेन गुसी पुसी हर्ड दिस शी बिगेन टू रन विथ दॅम विदाऊट सेईंग अ वर्ड,
आणि आता ती जी गुसी पुसी होती तीसुद्धा घाबरली. तीसुद्धा यांच्यासोबत काहीही न विचारता चौकशी करता पळायला लागली. बाय अँड बाय दे मेट फॉक्सी लॉक्सी. आता त्यांना मिळाला फॉक्सी लॉक्सी, म्हणजे भेटला. आता त्यांना भेटला फॉक्सी लॉक्सी. फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा. वाय आर यू रनिंग चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डकी लकी गुझी पुझी. मग त्याने विचारलं की तुम्ही का बरं पळताय चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डकी लकी गुझी पुझी. मग त्यांनी उत्तर दिलं द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. आकाश कोसळतंय आणि आकाशाचा एक तुकडा चिकन लिकनच्या डोक्यावर पडला. नाव फॉक्सी लॉक्सी वॉज अ कनिंग फेलो. कनिंग कनिंग म्हणजे लबाड. हॉक फॉक्सी लॉक्सी जो होता तो लबाड कोल्हा होता, लबाड होता, हुशार होता. त्याने यांच्यावरती विश्वास नाही ठेवला. तो काय म्हणाला आपण पाहूया. डोंट वरी ही सेड आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. तो सगळ्यांना म्हणाला घाबरू नका, मी तुम्हाला एका सुरक्षित जागेवर घेऊन जातो. प्लेस प्लेस म्हणजे जागा, सेफ म्हणजे सुरक्षित. मी तुम्हाला एका सुरक्षित जागेवर घेऊन जातो. ही टूक देम ऑल टू हिज केव. तो त्याच्या गुहेमध्ये घेऊन गेला सगळ्यांना. गो इन साईड माय केव अँड यू ऑल बी सेफ. तो म्हणाला तुम्ही सगळे माझ्या गुहेमध्ये जा, तुम्ही सगळे इथं सेफ राहाल. सो इन वेंट चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डकी लकी अँड गुझी पुझी. आणि मग हे सगळे म्हणजे ते चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी डकी लकी आणि गुझी पुझी सगळेच्या सगळे त्याच्या केवमध्ये गेले. मग आता सगळ्या आत गेल्यावर हा 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 फॉक्सी लॉक्सी सेड. मग आता हा फॉक्सी लॉक्सी हसला आणि म्हणाला यू फुलिश क्रीचर्स आय हॅव गॉट यू ऑल. अरे मूर्ख प्राण्यांनो मी तुम्हा सगळ्यांना आता पकडलंय. कॉट कॉट म्हणजे पकडलं. मग हेल्प हेल्प चिकन लिकन अँड हर फ्रेंड्स बिगॅन टू शाऊट. शाऊट शाऊट म्हणजे ओरडणे. आता चिकन लिकन आणि त्याचे सगळे फ्रेंड्स ओरडायला सुरुवात करतात वाचवा वाचवा मदत करा मदत करा. हेल्प हेल्प म्हणजे मदत. मग डॉगी डेअर हर्ड देअर शाऊट्स. मग हा जो डॉगी डेअर होता डिअर नावाचा हा जो डॉग आहे त्याने या सगळ्यांचं ओरडणं ऐकलं. ही रॅन टू द केव. तो पळत त्या गुहेजवळ आला. बी वेअर फॉक्सी लॉक्सी ही शाऊट हिअर आय कम. मग तो त्या फॉक्सी लॉक्सीला म्हणाला ए फॉक्सी लॉक्सी सावध हो मी आलोय आता इथे. तो डॉग ओरडला त्या फॉक्सवरती. अँड देन द फॉक्सी लॉक्सी बिगेन टू रन विदाऊट अ सेइंग अ वर्ड. ही रॅन फार अवे. मग तो फॉक्सी त्या डॉगला घाबरला आणि दूर पळून गेला. अशा पद्धतीने ही स्टोरी संपली. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय बरं शिकायला मिळालं सांगा बरं तुम्ही, तुम्हाला काही सुचतंय का? बरोबर पहा काहींना समजले. आपण काय केलं पाहिजे असं ते चिकन लिकन म्हणालं म्हणून सगळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. मग सगळा विश्वास तसा ठेवला पाहिजे का कुणी काय म्हटलं तर? नाही. कुणी काय म्हटलं तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. ते आधी तपासून पाहायचं त्यांनी बोललेलं खरं आहे का. जर ते हेनी पेनीनी पाहिलं असतं की खरंच आकाश कोसळतं आहे का तर एवढं सगळं झालं असतं का? नाही. हो की नाही? हे एक शिकायला मिळालं की कुणावर पटकन विश्वास ठेवायचा नाही. एकदा चेक करून पाहायचं की पुढची व्यक्ती बोलती आहे हे खरं आहे का. हो की नाही? आणि दुसरं काय की तो जो फॉक्सी लॉक्सी होता त्याच्यावर सुद्धा त्यांनी लगेच ट्रस्ट केलं, लगेच त्याच्या गुहेमध्ये निघून गेले. मग तसं एक केलं पाहिजे का? नाही. कुणावरती विश्वास ठेवायचा नाही. कुणी लबाडसुद्धा असू शकतं. हो की नाही? आणि तिसरी गोष्ट काय आहे आपल्याला याच्यात काय शिकायला मिळाली की आता पहा बरं का तो जो फॉक्सी लॉक्सी होता तो म्हणाला आता मी तुम्हाला पकडले. मग सगळे रडत बसले का? नाही. त्यांनी काय केलं? लगेच हेल्प मागितली की नाही. मग तसं आपण कधी कुठल्या प्रॉब्लेममध्ये असलो की रडत नाही बसायचं, हेल्प मागायची. मग आपल्याला हेल्प मिळते आणि आपण त्या प्रॉब्लेममधून बाहेर येतो. ओके, आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक्यू. If you like it, then like it. If you love it, then
डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन द लाईक ऑन.